लखीमपूरमध्ये घडलेल्या घटनेपासून भारतीय जनता पार्टीच्या विरोधकांनी हा विषय प्रचंड लावून धरलेला आहे. घडलेली घटना दुर्दैवी आहे, पण जी घटना घडलेली आहे त्या घटनेची चौकशी होऊ शकते, कारवाई होऊ शकते. त्या घटनेचा भारतीय जनता पार्टीशी, उत्तर प्रदेश गव्हर्नमेंट, केंद्र सरकार याच्याशी काय संबंध आहे मला कळत नाही. केंद्रीय गृहराज्यमंत्र्याच्या मुलाने ही घटना केली असा त्याच्यावर आरोप आहे. त्याला अटक झाली आहे, चौकशी होईल, चौकशीतून काय ते निष्पन्न होईल. पण त्यानंतरही हा विषय चालू ठेवणं आणि महाराष्ट्र बंदचा कॉल देणं हे न कळणार आहे. आजचा महाराष्ट्र बंद पूर्णपणे फसलेला आहे. जो काही बंद आहे तो भीतीने आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेनेला आवाहन केलं की शिवसेना स्टाईल बंद करा, म्हणजे आमच्यात काही ताकद नाही. वारंवार जो मी मुद्दा मांडतो आहे उद्धवजींना, की तुमच्या जीवावर हे मोठे होत चालले आहेत, तर बंद करायला ह्यांच्याकडे मॅनपॉवर नाही आहे, ह्यांच्या समाजामध्ये कुठलाही धाक नाही आहे. शिवसेनेनं बंद केला म्हटल्यानंतर लोकं लगेच घाबरतात. तर कोल्हापूर जिल्ह्यातले एक महान नेते असं म्हणाले की शिवसेना स्टाईलने बंद करा. मग हा जो बंद झाला आहे थोडाफार, तो मनापासून झाला आहे? 10 व्यापाऱ्यांना, 100 व्यापाऱ्यांना, 1000 व्यापाऱ्यांना जाऊन आता त्यांचा इंटरव्ह्यू घ्या की नेमकी लखीमपूरमध्ये काय घटना घडली ते म्हणतील माहीत नाही. एक वर कशाला दगड पडला तर आपलं दुकान फुटायचं. पुण्यामध्ये सुद्धा तिन्ही पक्षांचे नेते जाऊन व्यापारी संघटनेच्या अध्यक्षांना भेटून काय विनंती करतात, तुम्ही बंद करा. अहो तर 3 पर्यंत बंद करा, 3 नंतर चालू करा. म्हणजे लखीमपूर घटना त्या व्यापाऱ्यांना माहीत नाही. लखीमपूर घटनेमधलं अर्धी बाजूच माहिती आहे की लखीमपूर घटनेमध्ये जीप घुसली, त्याच्यातून 4 जण चिरडले गेले. अत्यंत दुर्दैवी घटना आहे, अमानवी आहे. शेतकऱ्यांनी त्याची रिॲक्शन म्हणून 4 जणांना ठेचून मारलं. 4 जणांना ठेचून मारल्यानंतर केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा मुलगा त्या कारमध्ये असतं तर त्यालाही मारलं असतं. पण त्या खोलात मी जात नाही, तो माझा विषय नाही. केंद्रीय गृहराज्यमंत्र्याचा मुलगा होता ना, FIR दाखल झाला, अटक झाली, चौकशी होईल, कारवाई होईल. महाराष्ट्र बंद, महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे खूप प्रश्न आहेत ना.